अन्न फेकणे, अन्नाच्या ताटावरून उठून जाणे किंवा कुणाला उठवणे, यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि या गोष्टींचे किती वाईट परिणाम भोगावे लागतात याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल. श्री स्वामी समर्थ, तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. बघा, देवी देवतांचे अनेक रूप असतात, तर त्यापैकीच आपल्याला जीव घालणारी, आपल्याला अन्न पुरवणारी देवता म्हणून आपण अन्नपूर्णा मातेचा मानसन्मान करत असतो, अन्नपूर्णा मातेला मानत असतो. पण जर अन्नपूर्णा माता आपल्यावर रुष्ट झाली तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि अन्नपूर्णा माता आपल्यावर रुष्ट होऊ नये यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कधीकधी बघा, आपल्याकडून आहे ना नियमितपणे काही चुका नकळतपणे होत असतात, आपल्याला माहीत पण नाही की या गोष्टीचे परिणाम एवढे वाईट असू शकतात. मग कुठेतरी ते आपल्या पापांचा घडा इतका भरत जातो की आपल्याला दुःख, आपल्यावर दुःखाचा डोंगर येतो, अडचणी संकट सगळ्या बाजूने घेरले जातात. मग आपल्याला कळत नाही की नक्की असं माझ्या बाबतीत काय होतं आहे, माझं काय चुकतं, मी काय असं केलं. तर बघा, आपल्याकडून काही चुका होत असतात. कधीकधी आपल्याला माहीत आहे, माहीत असतं की ही गोष्ट चुकीची, तरी पण आपण करतो. कधीकधी आपल्याला माहीतच नसतं की ही गोष्ट चुकीची. तर त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा घरांमध्ये आपण बघतो की ताटावरून उठवणे, उठून जाणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असतं. माणसाच्या हातून नकळतपणे काही चुका होत असतात आणि त्याचे खूप त्रासदायक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. घरोघरी आढळणारी ही एक मोठी चूक आहे, ते म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरामध्ये काहीतरी किरकिर सुरू होते, काहीतरी भांडण वगैरे सुरू होतात. पती पत्नी, मुले किंवा कोणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात, शब्दाला शब्द वाढतात, भांडणं सुरू होतात आणि कुणीतरी रागाने जेवणाच्या ताटावरून उठून जातो. ते अन्न तसंच राहतं आणि अन्नाचा म्हणजे त्या अन्नपूर्णा मातेचा तिथे अपमान होतो आणि नंतर काय होतं, ते अन्न जे आहे ते फेकलं जातं किंवा ते अन्न तसंच ताटात राहतं आणि मग असं झाल्यावर अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि त्या घराला उतरती कळा लागते. तर त्या घरावर मोठ्यात मोठे दुःख संकटं यायला लागतात. तर त्याच्यामुळे असं होऊ नये यासाठी काही नियम मी तुम्हाला सांगते, ते तुम्हाला पाळायचे. अगदी तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही विचार करा, हे रोज घडत असेल तर बघा कुठले कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर समजा घरातला कर्ता पुरुष किंवा स्त्री जेव्हा जेवायला बसलेले असतात तर त्यांना घरातल्या अडचणी सांगू नका. आता बघा, घरामध्ये एखादं आपले आई असतील किंवा वडील असतील तर त्यांना आपण काय करतो की ते दिवसभर ऑफिसमधून वगैरे आल्यानंतर ते जेवायला शांत बसले की आपण सांगायला लागतो की आज असं झालं, असा प्रॉब्लेम झाला, तसं झालं, पैशाचं किंवा इतर काही भांडण तंटे वगैरे आपण सांगायला लागतो, काहीतरी अडचणी आपण सांगायला लागतो. पण जेवताना कधी पण घरातल्या स्त्री पुरुषाला कोणाला पण काही अडचणी दुःख सांगू नका. त्यांना शांतपणे चार घास खाऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही जे काही झालेलं आहे ते तुम्ही सांगा. आपण दिवसभर तर त्या गोष्टी ज्या आहे आपल्यासोबत ज्या घडल्या असतील आपल्याला वाटतं की सांगावं, घरातल्या मेन माणसाला सांगावं. पण हो, त्यांना चार घास खाऊ द्या, ताटावरून उठल्यानंतर त्यांना त्या गोष्टी सांगा. दुसरी गोष्ट म्हणजे शत्रू जरी खात पीत असेल तरी जेवत असताना त्याला सुखाने खाऊ द्या, त्याला काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती किंवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारी व्यक्ती कोणी का असू द्या, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो आणि त्याचे वाईट परिणाम पुढे आपल्याला आयुष्यामध्ये भोगावे लागतात. त्याच्यानंतर आपण जर एखाद्याच्या तोंडाचा घास काढून घेतला तर मोठ्यात मोठा शाप आपल्याला लागतो. मतभेद वगैरे झालेले असतील तर त्याच्यावर नंतर पण बोलता येतं. आपण एका घरात राहतो मान्य आहे, पण कधीकधी काय आहे कुठली गोष्ट केव्हा बोलली पाहिजे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला जर काही बोलायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही योग्य वेळ बघा. अन्नाच्या ताटावर बसलेलं असताना कधी पण चुकून पण अपशब्द काढू नका किंवा कोणाला तसा काही सल्ला, आपल्याला माहिती की ही गोष्ट सांगितल्यावर भांडण होणार आहे, तर जेवणाच्या ताटावर बसलेलं असताना अशा काही गोष्टी काढू नका किंवा असा काही सल्ला देऊ नका. आता बघा, घर असू द्या किंवा हॉटेल असू द्या, तुम्ही लग्नाला गेले, मुंजेच्या कार्यक्रमाला गेले, कुठे कोणत्याही एका शुभारंभात तुम्ही गेलेले आहे, कोणत्याही समारंभात गेलेले आहे, तेव्हा लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच त्या कार्यक्रमाचं संपूर्ण फळ मिळतं, लोकांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. जर रागारागामध्ये कोणी चार घास पोटामध्ये ढकलले तर तो अन्नपूर्णा मातेचा अपमान असतो आणि त्या अन्नाचा काही उपयोग होत नाही, त्याचे अनिष्ट परिणाम भोगावे लागतात.
म्हणून ही एक गोष्ट नक्की घ्या. आपल्याकडे पण काही कार्यक्रम असेल, काही असेल छोटा मोठा कार्यक्रम, तर चार लोकं जेव्हा येतात आपल्याकडे तर ते व्यवस्थित खाऊन पिऊन कसे जातील, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म समजलं जातं. तर त्याच्यामुळे आपल्या घरी आलेला व्यक्ती जर आपण काही त्यांना जेवण वगैरे दिलेलं आहे तर त्यांना व्यवस्थित सुखाने चार घास खाऊ द्या. उगाचच आपण खाऊ पण घालतो आणि बोलतो पण आहे त्याला काही अर्थ नाही आहे. आता आपण बघा, बऱ्याचदा बघितलं असेल की जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहुती काढली जाते, म्हणजे काही शिते, म्हणजे काही आत्मा वगैरे अदृश्य स्वरूपामध्ये जे आत्मा वगैरे असतात तर त्यांच्यासाठी ते काढून ठेवण्याची ती प्रथा असते. म्हणजे त्यांच्या नावाने आपण एक घास फिरवला आहे, त्याच्यामुळे आपले पित्रसुद्धा आपल्यावर खुश होत असतात. आपण बघा, मंगलकाराच्या वेळेस मंगल काही कार्य असेल तर त्याच्यावेळेस ताटाभोवती रांगोळीसुद्धा काढतो. रांगोळी का काढतो की नकारात्मकता जी आहे ना, तर ती नकारात्मकता येत नाही म्हणून रांगोळी काढली जाते. म्हणून आपण दारासमोर किंवा काही सण वगैरे असेल तर त्यावेळेस रांगोळी काढतो, त्याच्यामुळे वातावरण जे आहे ते सकारात्मक राहतं. अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी म्हणून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण व्हावं, घर नेहमी धनधान्याने भरलेलं असावं, सर्वांची भरभराट व्हावी, यासाठी आपल्याला ह्या काही गोष्टी करायच्या असतात. जसं आपण काही वेळेस बघा, देवांना नैवेद्य काढतो, पाणी फिरवतो, पितरांच्या सणाला पितरांसाठी घास काढतो वगैरे, याच्यामुळे अन्नपूर्णा मातासुद्धा आपल्यावर खुश होत असते. आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा, अन्न शिजवणारी किंवा वाढणारी, मग ते हॉटेलमधले वेटर असू द्या किंवा आपल्या घरामध्ये आपली आई असेल, बहीण असेल, कोणी पण असेल, तर अन्न शिजवणारी व्यक्ती जी आहे तर ती ज्या मनाने अन्न वाढते, चांगले किंवा वाईट विचार तिच्या हात मनामध्ये जे चाललेले आहे ते त्या व्यक्तीने हातात धरलेल्या अन्नामध्ये उतरत असतात, आणि ते जर समोरच्याने खाल्लं तर त्याच्या मनावर तसेच परिणाम होतात. म्हणून लक्षात घ्या, एखादी व्यक्ती तुम्हाला वाढते वगैरे तर तिला रागवू नका, तिला काही घाणेडे शब्द वगैरे जे आहे ते बोलू नका, कारण जेव्हा समोरची व्यक्ती रागारागात वाढते तर त्या अन्नाचा परिणाम कुठेतरी आपल्यावर पण होत असतो. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे. बघा, यापैकी सांगितलेल्या किती गोष्टी तुमच्या घरामध्ये रोज होत असतील, तुम्ही त्या करत असाल, तर त्याच्यामुळे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मनुष्य प्राणी बघा, आपल्या पोटासाठी आपण राबत असतो, पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा काही उपयोग नाही आहे. तर त्यामुळे अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णा मातेचा अपमान होत असेल तर त्या घराला खूप दोष लागतात, आणि ते दोष जर वाढले तर ते पुढे खूप त्रासदायक होतात. म्हणून हे दोष दूर व्हावेत यासाठी आपल्याला बघा, आपल्या इथे पक्षी वगैरे येतात, गाय वगैरे, कुत्रं, यांना तुम्ही काहीतरी खायला द्या. आपल्या तुमचं गॅलरी असेल, खिडकी असेल, तर तिथे काहीतरी धान्य ठेवा, पाणी ठेवा, जेणेकरून पक्षी ते खातील. अतिथी देवो भव, म्हणजे बघा, आपल्याकडे कोणी पण येतं, पाहुणे आले, एखादा दारात शत्रू जरी आला तरी पण त्याला तुम्ही ग्लासभर पाणी तरी द्या. कधी पण असं बिना काही खायचं प्यायचं कोणाला पाठवू नका. भुक्या जनावरांना तुम्ही खायला द्या. त्याच्यामुळे काय होतं, आपण जर कोणाला दिलं तर आपल्याच धनामध्ये वाढ होत असते. तर त्याच्यामुळे प्राणी पक्षी यांना तर नेहमी काहीतरी खायला दिलं पाहिजे. ते मुके जनावर असतात आणि त्यांना आपण दिल्यामुळे त्यांना त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटतो. तर त्यामुळे आणि याचे कळत न कळतपणे खूप चांगले परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात. म्हणून बघा, आणि अन्नदान तर खूप सर्वश्रेष्ठ दान आहे. कुठल्या पण शुभ दिवशी तुम्ही अन्नदान करत जा. अन्नदानामुळे आपल्या कुंडलीतील, आपल्या नशिबात जे काही वाईट लिहून ठेवलेलं आहे ते सगळं निघून जातं. अन्नदानामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात, अनेकशे जे दोष आहे ते दूर होतात, आणि आपली वास्तू जी आहे ती शांत राहते. वास्तू नेहमी तथास्तू म्हणते. तर त्याच्यामुळे आपल्या मागे जे काही, आपल्यावर जे काही सुख येतं, दुःख येतं, तर त्याच्यामागे वास्तूसुद्धा जबाबदार असते. त्यामुळे या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे ह्या लक्षात ठेवा. सांगायचं एवढंच आहे की तुम्ही जेव्हा जेवण करतात वगैरे तर त्यावेळेस सगळ्यांनी हसून खेळून आनंदामध्ये जेवा. रोज काहीतरी असे जेवताना घाणेडे विचित्र जे विषय आहे ज्याच्यामुळे भांडण तंटे होतील, वादावाद होतील, असे विषय काढू नका. कधी पण तुम्हाला जरी राग आला वगैरे तर ताट फेकून देऊ नका. अन्नावर राग कधीच काढू नका. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.